असं फेकू बजेट या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आलेलं आहे. ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने त्यांच्या मित्रांसाठी जे काही धोरणं बनवतात त्याचे सगळे परिणाम शेतकऱ्यांवर होतात. अजून 20 लाख कर्मचारी संपावर गेलेत तर राज्यातला सगळा प्रशासकीय कारभार थांबेल आणि म्हणून जुनी पेन्शन तातडीनं लागू करण्यात यावी. मोर्चा विधानभवनावर याला निघालेला आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात हा मोर्चा आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहेत. परवाचा जो बजेट जाहीर झाला त्याच्यामध्ये आम्हीच शेतकऱ्याला भरपूर काही दिलं असं फेकू बजेट या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आलेलं आहे. आणि या भर उन्हामध्ये शेतकरी विधानभवनावर मोर्चा घेऊन येत असे अशा वेळेस सरकारने तातडीनं त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातले प्रश्न, मग कांदा उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल आणि तूर हरभरा, आपण पाहिलं असेल की तुरीच्या किमती एकदम खाली पडल्यात. आयात धोरणामध्ये ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने त्यांच्या मित्रांसाठी जे काही धोरणं बनवतात त्याचे सगळे परिणाम शेतकऱ्यांवर होतात. आणि म्हणून शेतकरी महाराष्ट्रातला आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि सरकारने तातडीने याच्यामध्ये मध्यस्थी करावी अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. दुसरं, महाराष्ट्रामध्ये जुनिया पेन्शनच्या माध्यमातून जवळपास 20 लाख कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहे. अजूनही तोडगा निघालेला नाही सरकारने, कारण की पहिलेच राज्यामध्ये लाखो कर्मचारी अनेक विभागामध्ये खाली पद आहेत, जनतेच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. आणि अजून 20 लाख कर्मचारी संपावर गेलेत तर राज्यातला सगळा प्रशासकीय कारभार थांबेल आणि म्हणून जुनी पेन्शन तातडीनं लागू करण्यात यावी. आणि राज्यामध्ये उद्याचा प्रशासकीय जे अडचणी निर्माण होणार आहेत त्या अडचणीला थांबाव्यात ही मागणीसुद्धा आमची आहे. बीजेपी के और शिंदे ग्रुप की तरफ से आरोप लगाया गया है कि उनकी जन आशीर्वाद रैली को बहुत समर्थन मिल रहा है, इसलिए आप लोग की तरफ से फेक वीडियो जो है महिला नेताओं के बारे में किए जा रहे हैं. देखो, हम इसके ऊपर की प्रतिक्रिया नहीं, आज विधानसभा में भी इसके बारे में चर्चा हुई है. आखिरी महिला हो या संबंधित हमारा आमदार हो, इस तरह की चर्चा होना वो मुझे लगता है कि ये फेक है कि असलियत है, इसके बारे में पुलिस अपने लेवल पे कार्रवाई करेंगी, ये चर्चा का विषय नहीं बनता. उनके अलावा उनका ये भी कहना है कि जन आशीर्वाद रैली बड़ी और महाविकास आघाड़ी ने जो कहा कि उनकी जॉइंट रैली होने वाली है वो उनकी रैली के सामने फीकी होगी. देखो, आपने देखा होगा कि अभी 2 इलेक्शन पूना डिस्ट्रिक्ट में हुए हैं, चिचवड़ और कस्बा का, और इसका तो ये और ग्रेजुएट और शिक्षक मतदार संघ के चुनाव हुए. अगर इनका बहुत ही इनको जनसलाब ये सरकार के ईडी सरकार के फेवर में हो या केंद्र सरकार के फेवर में हो तो उसका रिजल्ट मतदान के रूप में देखा जाता था. अपनी फेकूगिरी जो है ईडी सरकार की, एकनाथ शिंदे और फडणवीस सरकार की, ये फेकूगिरी का दर्शन है. जनता इनके विरोध में है. मैंने शुरुआत में कहा कि किसान आज रास्ते पर उतरा है, नासिक से मुंबई विधानसभा पर मोर्चा लेके आ रहा है. ये किस बात का द्योतक है, किस बात का परिणाम है? आखिर ये सरकार सबके ऊपर अन्याय कर रही है और उसी के परिणाम है कि लोग रास्ते पे उतर रहे हैं. महंगाई के बारे में बात नहीं करेंगे, बेरोजगारी के बारे में बात नहीं करेंगे, किसान के बारे में बात नहीं करेंगे, छोटे व्यापारियों के बारे में बात नहीं करेंगे, गरीबों के बारे में बात नहीं करेंगे. एक तरफ आपको याद होगा कि परसों ही कहा था बजट में राज्य के उप मुख्यमंत्री ने कि हम किसान को बिजली नहीं काटेंगे, बिजली कंटिन्यू रखेंगे. आप देखो कि हर एरिया से कंप्लेंट आ रही है कि रोज किसानों की बिजली काटी जा रही है. आखिरी झूठ बोलते, विधानसभा में झूठ बोलते तो इनके ऊपर कौन भरोसा करेगा? और इसलिए ये फेकूगिरी जो चल रही है, ये फेकूगिरी जनता ही बंद करेंगी, यही हमारा कहना है.